अलीकडच्या काळात शेतीकडे एक चांगल्या उत्पन्नाचे माध्यम म्हणून पाहिले जात आहे. तरुण वर्ग आधुनिक पद्धतीचा वापर करून शेतीमधून उच्चांकी उत्पन्न मिळवत आहे. अशाच एका शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील कृष्णकांत ओमप्रकाश खळदकर या उच्च शिक्षित तरुणाने नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते हे दाखवून दिलं आहे. माझं शिक्षण BSc RT, तर शिक्षण झाल्यावर BSc Agriचं शिक्षण झाल्यामुळं मला शेतीची आवड तिथूनच निर्माण झाली. शेती आमची 40 एकर असल्यामुळं पारंपरागत शेती चालायची, पण शिक्षण झाल्यानंतर मला आधुनिक पद्धतीची शेती करावीशी वाटली. तर त्याच्यासाठी मला आमच्या चुलत्यांचं जयराम अण्णा खळदकर काकांचं यांचं आणि बापूंचं मार्गदर्शन लावलं. तर त्यांच्या मदतीतनं आम्ही वेगवेगळे प्रयोग करण्याचे प्रयत्न केले. त्यातला हा एक प्रयोग म्हणजे मिरचीचा प्रयोग केला. तर त्या मिरचीमध्ये आम्हाला नंदिता व्हरायटी ह्याचं 2.5 एकरावर लागवड केली. ह्याच्यापासून आतापर्यंत आम्हाला 4 महिन्यात 25 टनाचं उत्पन्न मिळालंय. तर ते साधारण खर्च वजा आतापर्यंत मिरचीचे 6.5 लाख रुपये झालेत. खर्च वजा जातात तब्बल 4 लाख रुपये एवढा निव्वळ नफा मिळालेला आहे. अजून 10 टन इतके उत्पादन मिळेल असा त्यांचा अंदाज आहे. यासाठी त्यांना जयराम खळदकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.